नमस्कार, मी गंगाधर कदम। आपला किनोट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी। नमस्कार, मी गंगाधर कदम। आपला किनोट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज गोकुंदा येथील सरपंचपदी नुकत्याच निवडून आलेल्या अनुसयाबाई संजय श्रीराम या आम्ही त्यांच्या राहत्या घरी आलेलो आहोत आणि जाणून घेऊ आपले माननीय श्रीराम साहेब त्यांची आपला किनोट न्यूजला दिलेली प्रतिक्रिया। गोकुंदा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक यावर्षी जाहीर झाली, त्यामध्ये सरपंची निवड ही जिथे थेट जनतेतून करण्याचा महाराष्ट्र शासनाने एक स्तुत्य अशा प्रकारचा जिथे निर्णय घेतलेला होता, त्यामुळं ह्या निवडणुकीच्या रिंगणात माझ्या सुनबाईला उभं करायचा असा मी निर्णय घेतला। याच्यापूर्वी 10 वर्ष मी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून दूर राहिलो, कारण 10 वर्षाच्या पूर्वी मी या ग्रामपंचायतीचा 5 वर्ष सरपंच म्हणून यशस्वीरित्या काम केलो। ग्रामपंचायतीच्या ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये इथल्या ज्या लोकांनी जे सरपंच होते किंवा बाकीचे या गावाचे चालक होते त्या लोकांनी या गावाची फारच दुरावस्था करून ठेवलेली आहे। आज या गावाला पिण्याचं पाणी नाही, रस्ते चांगले नाहीत, रस्ते सगळे खड्डे आहेत आणि आता खड्ड्यांमध्ये तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये एवढे डबके भरलेले आहेत, एवढे जिथे चालता वेळेस लोकांना जिथे त्रास होत आहे, विद्यार्थी शाळेत जातेवेळेस त्यांचा गणवेशसुद्धा जिथे शाळेत जाईपर्यंत जिथे स्वच्छ राहील किंवा पाठीमागून येणारा एखादा ॲटो किंवा एखादे मोटर वाहनं त्यांच्या अंगावर जिथे शिंतोड उळून विद्यार्थ्यांचे कपडे खराब होतील की काय, किंवा एखादी माझी भगिणी जिथे ह्या जिथे पाय घसरून पडेल किंवा काय, अशा प्रकारचे जिथे अत्यंत निकृष्ट दर्जाचे जे रस्ते जिथे या ठिकाणी झालेले आहेत, या लोकांनी कुठल्याच प्रकारचे या रस्त्यांवर जिथे मुरूमसुद्धा टाकलेले नाही किंवा त्याची डागडुगीसुद्धा केलेली नाही। माझ्या काळात 5 वर्षाच्या पूर्वी मी जेव्हा सरपंच होतो त्यावेळेला मी सगळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये ट्रॅक्टर लावून मुरूम टाकून तिथे सगळे खड्डे बुजवायचं, नवीन रस्ते करायचा अशा प्रकारचा माझा त्यावेळेचा उपक्रम होता आणि ते आजही माझ्या गोकुंदावासियांच्या लक्षात आहे। त्याचप्रमाणे या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती तेव्हा माझ्या काळामध्ये मी जिथे हापसे टाकलेले आहेत आणि त्या हापस्याचं पाणी आज जिथे गोकुंदावासियांच्या उपयोगात येत आहेत आणि गोकुंदावासियांची तहान भागवण्यासाठी माझ्या काळातले हापसेच कामी येत आहेत। त्याच्यानंतर जिथे कोट्यावधी रुपयाची जिथे नळ योजना आली, सगळा पैसा खर्च झाला, पण कुठं त्याची जिथे जॅकवेल राहिली, कुठं जिथे टाकी आहे आणि कुठं पाईपलाईन आहे, कोणाच्या घरी एक थेंबसुद्धा पाणी आलं नाही, पैसा सगळा सोहा करून टाकल्या लोकांनी आणि ह्या गोकुंदा ग्रामवासियांना एक प्याला एक बूंद पाणीसुद्धा तिथे यांनी देऊ शकले नाही, एक थेंब पाणीसुद्धा मिळू दिले नाही। त्यानंतर दुसरंसुद्धा आणखी ते पाण्याच्या व्यवस्थे याच्यासाठी शासनाने 18 कोटीची स्कीम जिथे मंजूर केली, परंतु इथे पैसा इथं आला आणि सगळं काही झालं, परंतु या लोकांनी त्या कामाला सुरुवात केली नाही, पैसा तसाच जिथे वापस गेला आणि लॅप्स झाला तो पैसा, तेव्हा हे मग त्यात उणीवा काही बदल घडून आणणार का तुम्ही? त्यासाठी आता तो गेलेला फंड आम्ही पुन्हा जिथे परत आणणार आहोत आणि आपले इथले कर्तव्यदक्ष आमदार आहेत, कर्तव्यदक्ष खासदार आहेत, आपले जिथे पालकमंत्री जे कोणी ते त्यांच्या माध्यमातून असो किंवा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आम्ही या गावाच्या विकासासाठी भरपूर फंड आणोत आणि आमदारांच्या मदतीनं हे गेलेला जिथे 18 लाखाचा नाही त्यात 20 लाखाचा आम्ही जिथे हेच 20 कोटीचा पाण्याच्या पिण्यासाठी जिथे फंड आणोत आणि जिथे लोकांना जिथे बारमाही परमनंट वॉटर सप्लाय योजना जिथे या ठिकाणी राबवत, त्याचप्रमाणे नुसतं पाणी पिण्यासाठी शुद्ध पाणीच नाही तर शुद्ध पाणी देण्यासाठी आम्ही या ठिकाणी स्वर या ठिकाणी फिल्टर पाणी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि लोकांना शुद्ध पाणी पिण्यासाठी देऊन लोकांना जिथे रोगमुक्त रोग आम्ही ते करणार आहोत। त्याचप्रमाणे या भागामध्ये या गावामध्ये बऱ्याचशा जिथे एरियामध्ये तुमच्या मोर नाल्या आहेत पण ते नाल्यासुद्धा आज स्वच्छ केल्या जात नाहीत, घाणीचं साम्राज्य आहे, पूर्ण नाली भरून लोक
घाण पाणी रस्त्यावर येते आणि ते आमच्या बांधवांना देते, अंगावर देते, मस्जिदला जाते वेळेस पवित्र नमाज पडायला जातात, परंतु त्यांच्याच चपलींमुळे या घाण पाणी त्यांच्या अंगावर पडल्याच्या याच्यामुळं अशा प्रकारची परिस्थिती आहे. ती दूर करण्यासाठी आज आमचे कामाठे आहेत, परंतु त्या कामाठ्यांना यांनी 8-8 महिने पैसे पगार दिलेले नाहीत, त्याच्यामुळे ते बिचारे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी, आपल्या लेकरांचा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी बाहेर मजुरीने चालले, कामाने चालले, त्याच्यामुळे नाल्या जिथे घाण्यात साचून राहिले. आम्ही आल्याच्या नंतर त्या लोकांना नियमित पगार देऊत, जर कमी जर कर्मचारी असतील कामाठी तर आवश्यकतेप्रमाणे या कामी कामाठ्याच्या नियुक्त्या करूत आणि सगळ्या गावांमधल्या जिथे नाल्यांमधला कचरा वगैरे पूर्ण घाण आम्ही काढून टाकूत. त्याचप्रमाणे नुसता घाण कचरा यांनी काढून नुसतं कधी कधी काढतात आणि ते 3 दिवस त्याचा राहिला की वाळून पुन्हा तोच कचरा नालीत पडते. परंतु आमच्या काळामध्ये आम्ही घंट्या गाड्या जिथे चालू करणार आहोत आणि हा कचरा घंटा गाडीमधून जिथे भरून गावाच्या बाहेर नेऊन त्या कचऱ्याचा विल्हेवाट लावणार आहोत. अशा प्रकारे नाल्या मुक्तता स्वच्छ राहून त्याच्यामध्ये सुद्धा फिनाईल वगैरे टाकून त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे निरोगी जिथे राहण्यासाठी आम्ही स्वच्छ जिथे नाल्या वगैरे ठेवत. आणि माझ्या काळामध्ये हे मस्जिदच्या समोर, हॉटेलच्या समोर, मुख्य मुख्य ठिकाणी आम्ही जिथे या कामाठ्यांना लावून, कामगार सफाईगारांना लावून मी जिथे पूर्ण गावाचे झाडू मारून साफसफाई ठेवत होतो, परंतु या 10 वर्षाच्या काळात एक काही जिथे मस्जिदच्या समोर नाही, दुकानांच्या समोर नाहीत, कोणाच्या ठिकाणी चौक आहे त्या ठिकाणी नाही, कुठं जिथे झाडू मारल्या गेलेलं नाही. माझ्या सुनबाई आता आल्याच्या नंतर आम्ही पूर्ण गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी महत्त्वाचे मस्जिद असो, मंदिर असो किंवा जिथे मुख्य चौक असो त्या ठिकाणी जिथे झाडू मारून स्वच्छता करण्यात येईल. आज एवढ्या मोठ्या गावामध्ये तिथे कुठेच मुतारी नाही. एखाद्या आया बहिणीला कुठं जायचं असेल, एखाद्या माणसाला महत्त्वाच्या कामासाठी इथं आलेत, दवाखान्यात जायलाही आलेत, तर त्या भगिनींना जिथे कुठं जिथे त्यांना मुतारीसाठी नाही किंवा स्वच्छतासाठी नाही कुठं जायचं म्हटलं तर काय करावं, तर आम्ही ठिकठिकाणी मुताऱ्यासुद्धा जिथे बांधूत आणि तिथे लोकांची जिथे ही गैरसोय आहे ते सुद्धा दूर करून. मित्र हो लाईट सर, तुमचं आपलं कार्य भरीव आहे आणि त्यामुळं तुम्ही आपलं कार्याची पावती म्हणून तुम्ही आपण निवडून आला आहात, तर लाईटचा प्रश्न कसं काय आहे? या गावामध्ये लाईटचे खंबे आहेत परंतु त्याच्यावर गोळे बसवलेले नाहीत. आज एवढी नगरपालिका आपली ग्रामपंचायत जिथे भिकारचोट झालेली आहे, कारण हे सगळा पैसा आलेला टॅक्स पैसा कमी नाही, फंड्स कमी नाही. आज जिथे या ठिकाणी आदिवासी उपयोजनेचा पैसा येते, पेसाचा पैसा येते, 14वा वित्त आयोग येते, 15वा वित्त आयोग आहे, त्याच्यानंतर जिथे दलित वस्तीचा पैसा आहे, असं एक आणि अनेक योजनांचा पैसा येते, परंतु हे लोक तो पैसा स्वतःच्या खर्चासाठी वापरलेला आहे, गावाच्या विकासासाठी नाही. त्यामुळे यांना साधे बल्बसुद्धा ज्या खंब्यावर बसवता आलेलं नाही. हे सगळे बल्ब जे आहेत शॉर्ट झालेलं आहे. माझ्या काळामध्ये आता आमच्या सुनबाई आल्याच्या नंतर लांबी चार्ज घेतल्या नंतर सर्वात आधी जिथे गावातल्या जिथे प्रत्येक खंब्यावर जिथे आम्ही बल्ब बसवून गावामधला जिथे अंधकार दूर करणार आणि सगळं गाव प्रकाशमय करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे जे वस्ती वाढलेली आहे ज्या गावांमध्ये गा ठिकाणामध्ये ज्या गल्ल्यांमध्ये आणखी जिथे लाईट गेली नाही, पोल्स गेलेले नाही, त्या ठिकाणी पोल टाकून त्या पोल्सवर जिथे आम्ही लाईट बसवून देऊत आणि त्याही भागातला जो अंधार आहे तो दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. अशाच प्रकारे जिथे आपल्या या ठिकाणी रोगराई होऊ नये त्याच्यासाठी प्रत्येक जिथे वार्डांमध्ये आम्ही जिथे प्रत्येक वेळेला रोगप्रतिबंध अशा प्रकारचे ज्या काही जिथे फवारण्या आहेत ते सुद्धा वेळोवेळी फवारण्या करूत, मग ते मलेरियाची असेल किंवा जिथे कशाची असेल त्याच्यामुळे गावात मलेरिया किंवा डेंग्यू होणार नाही याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमच्याच्या गावामध्ये आज जिल्हा उपरुग्णालय आहे, त्या जिल्हा उपरुग्णालयाचे सरपंच हे पदसिद्ध जिथे त्या कमिटीवर जिथे मार्गदर्शक त्या कमिटीवर ॲडवायझरी कमिटीवर असतात. आमची सुनबाई शिक्षित आहेत, ग्रॅज्युएट आहेत, DED आहेत आणि एका जिथे चांगल्या प्रकारच्या त्या होतकरू आहेत, त्यामुळं त्या ठिकाणी त्या गेल्यात तर तिथं जिथे डॉक्टर्स लोकांकडून त्या चांगल्या प्रकारचे सगळ्यांकडून जिथे OPD चालवण्यासाठी ते त्यांना सांगतील आणि प्रत्येक डॉक्टर जे नांदेडून जिथे राहून तिथं काम पगार घेतात तर तसं न करता सगळे या ठिकाणी डॉक्टर्स राहण्यासाठी आम्ही जिथे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना जे कळवत किंवा CS कळवत त्यानंतर ते लातूरलासुद्धा कळवून तिथून असो किंवा शासनाला कळवून इथं आम्ही पूर्ण वेळ तिथे काम करणारे डॉक्टर्स लोकांना घेऊत. या ठिकाणी औषधांची कमतरता आहे, औषधंसुद्धा भरपूर आमच्या प्रत्येक जिथे पेशंटला मिळतील याचा आम्ही जिथे या ठिकाणी जिथे काळजी घेऊत आणि औषधाचा पुरवठा करण्यासाठीसुद्धा आम्ही प्रयत्न करून ते मिळवण्याचा मिळून देऊत. आणि अशा प्रकारे आरोग्याच्या दृष्टिकोनातूनसुद्धा आमचा
गोकुंद्याचाच नाही तर किनवट तालुक्यातला कुठलाही रुग्ण या जिथे आमच्या उपजिल्हा रुग्णालयापासून औषधापाणीपासून किंवा जिथे डॉक्टर्स नसल्यामुळं त्यांच्या उपचारापासून वंचित राहणार नाही याचा जिथे पूर्ण आमचे सुनबाई अनुसया संजय शिडाम ही दक्षता घेतील आणि हे सगळ्या सोयी जिथे उपलब्ध करून देतील अशा प्रकारे एक हे नाहीत सुशित बेकारांच्या लोक हातामध्ये लोकांना बेकारांना काम नाहीत त्यांच्यासाठीसुद्धा ग्रामपंचायतच्या वतीने लघु उद्योग धंदेसुद्धा काही टाकून त्या लोकांच्या तिथं भरत्या करून त्यांना नोकरीसुद्धा देऊन त्यांना कामाला त्यांच्या कामाला हातात रिकाम्या हाताला काम मिळवून देऊत काही लोकांना जिथे बरेचसे छोटे मोठे कामं करण्यासाठी ज्या मदती करता येतील ते सुद्धा आम्ही करूत आणि आपल्या गावामध्ये या गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आमचे या सुनबाई आणि त्यांच्याबरोबर आलेले जे सर्व सदस्य आहेत सर्व हे लोक जिथे काम करतील. आजच्या ह्या निवडणुकीमध्ये सर्वांचं आम्हाला सहकार्य होतं. सर्व याच्यामध्ये कोण्या एका पक्षाचं म्हणून जिथे नाही राहिलं तर मला जिथे सगळ्याच पक्षाचे मग ते सेनेचे असतील किंवा जिथे भाजपाचे असतील किंवा जिथे तुमच्या काँग्रेसचे असतील हे सगळेच पक्षाचे आणि सगळ्या जाती धर्माचे लोक इथं बदल पाहिजे आणि सुशिक्षित बाई त्या ठिकाणी आहे आणि नारायणराव शिडामचं पाठीमागेलं 5 वर्षाचं काम चांगलं आहे म्हणून माझ्यावर विश्वास टाकून आणि माझ्या सुनबाईचं एक शिक्षण पाहून त्यांच्यावर जो विश्वास टाकला त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आम्ही गावाच्या विकासासाठी भरघोस अशा प्रकारचा जिथे विकासाचे कामं करूत विकासासाठी फंड आणूत आणि तो फंड केवळाने केवळ गावाच्या विकासासाठीच खर्च होईल याची आम्ही या ठिकाणी आज हमी देतो आणि आपण ज्या ज्या लोकांनी आम्हाला भरभरून मतं दिले त्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. या कामामध्ये माझ्यासोबत आमचे जे डीटी पाटील ना डीटी पाटील त्याच्यानंतर नामदेवरावजी केंद्रे गुरुजी त्यानंतर प्राध्यापक मिरासे त्यानंतर जिथे आमचे बिभीषणजी पाळोदे आणि तरुण तळपदार आमचा जिथे बालाजी मुरकुटे आणि माझे मित्र मुक्तिरामजी घुगे या सर्वांनी जिथे अहो रात्र प्रेम काम करून या पॅनलला निवडून आणण्यासाठी खूप मेहनत घेतली त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. त्यांच्याबरोबर जिथे तरुण पोरं टीम जिथे सगळे काय बऱ्याचशा लोकांनी याच्यामध्ये काम केले पाळोदे सर यांनीसुद्धा काम केलेलं आहे आणि ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ज्या ज्या लोकांनी जिथे आम्हाला या निवडणुकीमध्ये निवडण्यासाठी मदत केलेली आहे सहकार्य दिलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे त्या सगळ्यांचा मी ऋणी आहे आणि सरपंचाच्या वतीने मी त्यांचाही आभार व्यक्त करतो त्यांनाही खूप जिथे धन्यवाद देतो आणि आपले कुठलेही कामं असले तरी जिथे आपण कधीही जिथे सांगू शकता कोणत्याही गल्लीमधले मग तो आमचा विरोधकाचा असेल कोणीही असेल पडलेले असतील किंवा आम्हाला पाडण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेले असतील तर हे गाव जिथे आमचं आहे गावाचा जिथे प्रत्येक नागरिक आहे आमचे आहेत त्यामुळं गावाच्या कुठल्याही भागाचा आम्ही भेदाभेद न करता आम्ही त्या सगळ्याच भागाचा विकास करण्यासाठी काम करणार आहोत आणि सगळ्या माझ्या बांधवांना हेच मी सांगतो की आपणही मनामध्ये किंतु परंतु न ठेवता आपण जिथे मोकळ्या मनाने आमच्यापर्यंत या आणि आपल्या कामं जिथे सरपंचांना सांगा ते तुमचे जरूर काम करतील. डायरेक्ट सरपंच असल्यामुळं ते तुमचे बिलकुल जिथे योजना त्यांच्या हातात आहेत ते तुमच्या दारापर्यंत आणतील तुमचे कामं करतील अशा प्रकारचा मी जिथे ग्वाही देतो आणि सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल पुनश्च एकदा आणि मतदारांनी भरपूर मतदान केलं प्रेम दिलं विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचेही मी दोन हात जोडून मनपूर्वक अंतकरणापासून जिथे आभार व्यक्त करून मी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. गोकुंदा हे ग्रामपंचायत गाव सर्वात मोठं असल्यामुळं आणि गावचा विकास करण्यास माननीय नारायणराव शिडामसाहेब हे कटिबद्ध आहेत असं त्यांनी आपल्या किनोट न्यूजला माहिती दिली आणि या आपल्या किनोट न्यूज आपल्या किनोट न्यूजला माहिती दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभारी आहे. धन्यवाद सर. पाहत राहा आपला किनोट न्यूज. लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनोट न्यूज. लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.